फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये दातांवर वर्षानुवर्षे साचत असलेली घाण, दातांचा पिवळसरपणा, दातांना लागलेली कीड, दात डाळ दुखणे आणि 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हा उपाय नक्कीच दूर करेल. नमस्कार, विया मराठी या सर्वांच्या पसंतीच्या ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण दात पिवळे होणे, दातांवर घाण जमा होणे किंवा मग दातांचा घाणेरडा वास येणे, दात डागाळलेले असणे, मित्रांनो या ज्या समस्या आहेत या सर्व समस्या आपण दातांची योग्य वेळी दात साफ न केल्यामुळे, दातातील कीड किंवा दाताला जी कीड लागलेली आहे त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, दातांची व्यवस्थित साफसफाई न केल्यामुळे या गोष्टी घडत असतात. तर 1-2 मिनिटांमध्ये आपले पिवळे डागाळलेले किंवा दातांचा जो घाणेरडा वास येतोय तो 2 मिनिटांमध्ये दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक घरगुती उपाय शेअर करणार आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज अगदी आवडीने सर्वजण करू शकतात आणि 1-2 मिनिटांमध्ये आपले दात पांढरे शुभ्र मोत्यांसारखे चमकू शकतात. तर काय आहे तो उपाय जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला गरज आहे, त्या गोष्टींची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊयात. पहिल्यांदा आपण जिरं यासाठी आपल्याला लागणार आहे. प्रत्येकाच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणारं जिरं आपल्याला यासाठी लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बेकिंग सोडा. कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा घरामध्ये देखील हा बेकिंग सोडा सहज उपलब्ध असतो. त्यानंतर तिसरी गोष्ट लागणार आहे मित्रांनो, ती म्हणजे लिंबू. अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे यासाठी. त्यानंतर पुढची गोष्ट लागणार आहे मित्रांनो, ती म्हणजे पुदिन हऱ्याची गोळी. ही आपल्याला जर उपलब्ध नसेल तर पुदिन हऱ्याची 2 ते 3 पानं जर तुमच्याजवळ झाड उपलब्ध असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो करायचं काय बघा, हे जे जिरं आहे या जिऱ्याची आपल्याला पावडर तयार करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये जिऱ्याची जाडी भरडी पावडर सहज तयार करू शकतात. ही पावडर तयार केल्यानंतर एक दुसरी वाटी घेऊन 1 चम्मच जिरे पावडर आपल्याला घ्यायची आहे. जिरे पावडर घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मिळवणार आहोत 1/2 ते 1/4 चम्मच बेकिंग सोडा. बेकिंग सोडा मिळवल्यानंतर, कारण बेकिंग सोडा जो आहे तो आपल्या दातांवर जे पिवळे डाग पडलेले असतात, आपले दात पिवळसर दिसत असतात, ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ते पाहिजे असतात. त्यानंतर आपण त्यामध्ये मिळवणार आहोत ही पुदिन हऱ्याची गोळी. त्यानंतर आपण याच्यामध्ये 5 ते 6 थेंब लिंबूच्या रसाची मिळवणार आहोत. कारण लिंबूच्या रसामध्ये दातांवर जे जिद्दी डाग असतात वर्षानुवर्ष ते कमी होत नाही. कारण यामध्ये जे असणारं सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे तो आंबट लागतो आणि तेच सायट्रिक ॲसिड दातांचं ब्लिचिंग देखील करत असतं. आणि या लिंबूच्या रसामध्ये दात पांढरे शुभ्र 2 मिनिटात मोत्यासारखे चमकवण्याची क्षमता असते. म्हणूनच आपण याच्यामध्ये मिळवणार आहोत 5 ते 6 थेंब लिंबूच्या रसाचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लिंबूची 5 ते 6 थेंब तुम्ही यामध्ये मिळवू शकतात. मिळवून झाल्यानंतर हे, तर अशा पद्धतीने एकजीव केल्यानंतर आता आपण याचा वापर करणार आहोत. तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेऊयात. तर याचा वापर सकाळी उठल्यानंतर आपला जो रेग्युलर ब्रश आहे तो ब्रश घेऊन अशा पद्धतीने आपल्या दातांवर 1-2 ते 3 मिनिटं जर तुम्ही व्यवस्थित याने दात घासले तर तुमचे 1-2 ते 3 मिनिटानंतर तुमचे दात पांढरे शुभ्र होऊन जातील. याचा योग्य जर वापर 2 ते 3 वेळेस जर तुम्ही केला आठवड्यातून तर तुमचे दात मोत्यांसारखे पांढरे चमकायला लागतील. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर.